पवारसाहेब, काल भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस असे त्यांनी दावा केला की सरकार होईल तर भाजपचंच किंवा भाजप सोबत असलेलं, आणि जर ही खिचडी झाली तर 6 महिन्याशिवाय ही खिचडी टिकणार नाही. ठीक आहे, त्यांनी सांगितलं, कारण मी माझ्या डोक्यात दुसरंच आहे. मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात. आता तुम्ही तर आणखी सांगता. पवारसाहेब, एक बडा उद्योगपती जो आहे तो एक दबाव टाकतो आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर काँग्रेससोबत जाऊ नका म्हणून. याबाबत एक मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे, त्याच्यात खरं काय फक्त थोडं जाणून घ्या. मला माहिती नाही, कुणी आमच्याशी कुणी बोललेलं नाही. आमच्याशी आम्हीच बोलतो आहे, आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो आहे, काँग्रेसशी बोलतो आहे. काँग्रेसचे प्रतिनिधी दिल्लीवरनं आले, मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या बसले, त्याच्यामध्ये खरगे साहेब होते, अहमद पटेल होते आणि के वेणुगोपाल होते, आणि त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि आणखीन काही प्रश्नाची चर्चा करायची आणि त्यासाठी आपण 1-2-3 दिवसात दिल्लीला बसू असंही सुचवलं आहे, त्यावेळी बोलू. सर, उद्याला राज्यपालांना वेळ मागितलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तिन्ही पहिल्यांदाच एकत्रच भेटणार राज्यपालांना, काय सांगणार? एकत्र भेटले, हो, उद्या वेळ मागितलेला राज्यपालांना दुपारी. मला माहिती नाही, पण माझ्या पक्षाचे लोक भेटले आणि त्यांनी वेळ मागितला ही गोष्ट खरी. शिवसेना आणि काँग्रेस पण सोबत आहे. उद्या तिन्ही पक्ष सोबत राज्यपालांना भेटणार आहे. हे मी तुमच्याकडून ऐकलं, मी गेल्यावर समजून घेईन. पवार साहब, कल देवेंद्र फडणवीस जी ने अपने विधायकों की बैठक बुलाई, उसमें कहा कि ये सरकार चलेगी नहीं, 6 महीने के अंदर फिर से वो सरकार बनाएंगे. हिंदी में चाहिए था सर. नहीं, सिंपल बात है. पवार साहब, मुझे पवार साहब, मैं देवेंद्र जी को जानता हूँ कुछ सालों से, मगर मुझे ये मालूम नहीं था कि ज्योतिष शास्त्र के भी वो अभ्यास हुए. पवार साहेब, भविष्यात महिला मुख्यमंत्र्यांबाबत आपली काय भूमिका राहू शकते? असं आहे, म्हणजे कुणी झाली तर आम्हाला आनंद आहे, पण आज तसं बहुमत पाहिजे, तसं मागणी पाहिजे. आज हा विषय आमच्यापुढे अजिबात नाही आहे. असं आहे की असं आत्ताच्या माननीय राज्यपालांनी, मी जे उद्धव ठाकरेंची मुलाखत स्टेटमेंट पाहिले TV वरचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की माननीय राज्यपालांनी उदारपणानं 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तिन्ही पक्ष जर सोबत आली तर मुख्यमंत्रीचा फॉर्म्युला काय राहील पवारसाहेब? माहिती नाही, त्याची चर्चा चालू आहे. आता हे फार इनिशियल स्टेजमध्ये. आज त्या मुख्यमंत्री पदाच्यासाठी मागणी कुणाची असेल तर त्याचा विचार नक्की करावा लागेल. पवारसाहेब, मी क्रिकेट ऑर्गनायझर प्रशासक आहे, प्रत्यक्ष खेळत नाही. पवारसाहेब, असे आमचे स्वच्छ सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं, डेव्हलपमेंट ओरिएंटेड गव्हर्नमेंटचा अप्रोच असावा आणि राज्यासमोरचे यक्ष प्रश्न सोडवण्याच्यासाठी ते सरकार यशस्वी हवं. या सगळ्या गोष्टीला जे काही योग्य असेल ते करायला आम्हा सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. सर, पवारसाहेब, आपल्याकडे या गेल्या 15-20 दिवसाच्या रिझल्ट लागल्यापासून ज्या घडामोडी घडत आहे, तर काँग्रेस असो, BJP असो की काँग्रेस, पूर्ण राज्याचा फोकस आपल्यावर झालेला आहे. म्हणजे पर्टिक्युलरली आपल्यावर, सर्वांनी सूत्र आपल्याकडे दिल्यासारखे आहे आणि एक जी असं अनिश्चित आहे. माझ्याकडे सूत्र दिली वगैरे याचाच अर्थ नाही. काँग्रेसने त्यांची टीम तयार केलेली आहे, राष्ट्रवादीने आपली टीम तयार केलेली आहे, ते त्यासंबंधीचं निगोशिएशन करतील आणि जर एक वाक्यता झाली तर पक्षाला येऊन कळवतील. केव्हापर्यंत सरकारसाठी आपण काही सेट केलेला आहे का प्लॅन की केव्हापर्यंत? नाही, जी भीषण स्थिती आहे शेतकऱ्यांची, आपण जी सांगून राहिले आणि जी बेरोजगारीचे प्रश्न सांगता येणार नाही, उद्याच्या उद्या होईल असं मी सांगू शकत नाही. सर, कुछ डेडलाईन असा काही शक्य आहे का की BJP सोबत NCP हे सरकार करू शकते? नाही, आत्ता जी चर्चा चालू आहे ती शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष
आणि हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी ही सगळी चर्चा चालू आहे. सर कप्तान याच्याबाहेर नाही. पवारसाहेब नागपूरच्या पहलवानांची भेट झाली का? नागपूरच्या पहलवानांची भेट झाली का इलेक्शन नंतर? जाऊन द्यायचं कशाला विचार. पवार साहब आपने राज्यपाल पे टीका की थी कि उन्होंने शिवसेना को 48 घंटे नहीं दिए, लेकिन अभी तो 48 घंटे हो गए, अभी तक आप सरकार नहीं बना पाए, तो उनका डिसीजन सही था ऐसा नहीं लगता आपको? सर राज्यपाल ने शिवसेना को 48 घंटे भी दिए रहते तो कोई फायदा नहीं होता, क्योंकि आप अभी तक सरकार नहीं बना पाए. एक बार प्रोसेस शुरू होगी तो प्रोसेस शुरू हो गई, इससे रास्ता आज नहीं कल निकलेगा, चिंता मत करो. लेकिन साहब कब तक हल निकलेंगे और क्या मध्यवर्ती चुनाव होंगे क्या? मध्यवर्ती चुनाव की कोई संभावना नहीं, ये सरकार बनेगी, 5 साल चलेगी. सर कुछ डेडलाइन निर्धारित है क्या? नहीं, 5 साल ये सरकार चलेगी, इस पर हम सब लोगों का ध्यान रहेगा. पहिले चीफ मिनिस्टर राहील, काँग्रेसचा राहील या शिवसेनेचा राहील? असं आहे की आमची काय साधं मी कशात खुली करू, आमची निगोसिएशन चालू आहे, कोणत्या वेळेस कुठलं काय टाकायचं ते त्यावेळी विचार करू ना. शत्रुमित्रू काही नाही, असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं क्लिअर कट मेजॉरिटी दिली असती तर ही चर्चा करायची वेळच आली नसती. पवार साहब बीजेपी शिवसेना के एमएलए फोड रही है ऐसा सुनने में आया, आपको क्या लगता है ऐसा हो सकता है? मैंने सुना नहीं, आपके पास कुछ इन्फॉर्मेशन हो तो हमें जरा सावधान बना.